हरि ओम, मी स्मिताविरा मधुकर कुलापकर, मालपाडोंगरी अंधेरी पूर्व उपासना केंद्र. 1999 सालापासून आम्ही बापूंच्या छत्रछायाखाली आहोत. परमपूज्य अनिरुद्ध बापू, सद्गुरू अनिरुद्ध बापू, आम्ही बापूंकडे पहिले आले 1999 सालापासून आलो आणि पार्ला उपासना केंद्रामध्ये आम्ही जायचो. उपासना केंद्रात गेल्यानंतर त्या उपासना केंद्राचं सांघिक उपासनेचं बळ आम्हाला मिळालं आणि त्यानुसार आम्हाला त्या उपासना केंद्रात वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती, त्या उपक्रमातून राबवले जाणारे कार्यक्रम हे आपोआपच ते बापूंनी आमच्याकडून सगळं काही करून घेतलं. बापूंनी आमचं मनोबल वाढवलं आणि हे मनोबल आम्हाला आस्थागायत मिळालेलं आहे की जे कधीही न संपणारं. त्यानंतर मी शाळेत कोर्स केला. त्या शाळेत कॉन्व्हेंट शाळा असल्यामुळे वेगवेगळे कार्यक्रम राबवले जात होते. टीचर्स डेचा कार्यक्रम ज्यावेळेला होता तेव्हा आम्हाला सांगितलेलं तुम्हाला कार्यक्रम करायचा आहे आणि आदल्या दिवशी मी गैरहजर होते, त्यामुळे मला कुठलाही याच्यात भाग घ्यायचा आहे मला कळत नव्हतं. सगळ्यांनी सगळ्या कार्यक्रमात भाग घेतलेला होता आणि ऐन मुमेंटला मला असं सांगितलं होतं की तुला एका डान्सचं अँकरिंग करायचं आणि ते 5 मिनटापूर्वी मी अँकरिंग केलं आणि ते मराठीत करायचं होतं आणि ते केल्यानंतर माझे टीचर्स नंतर मग मला ब्रेक होता तेव्हा धावत आली आणि मला सांगितलं खूप सुंदर तू अँकरिंग केलं मराठीत आणि मला खूप आवडलं. त्यानंतर त्या शाळेत कनुषी अंडे होता म्हणून त्यांनी आम्हाला कार्यक्रम करायला सांगितला. त्यानुसार आमच्या टीचर्सने कार्यक्रम योजला, त्याचं नियोजन केलं आणि मला एक सांगितलं की तू कुठल्याही डान्समध्ये तू कुठल्याही ह्याच्यात भाग घ्यायचा नाही, मी तुला वेगळं काहीतरी देणार आहे. त्यामुळे मी उत्सुक होते की मला कशात काय करायचं आहे, भाग घ्यायचं आणि असा परफॉर्मन्स म्हणजे नाटक होतं की तिथे सगळ्या म्हणजे सेवाभावी अशा नॉन सिस्टरच्या होत्या आणि त्यांना वेगवेगळे मुलींना रोल दिले होते आणि एका मुलीला अंधाचा, एका मुलीला अपंगाचा आणि मला सांगितलं की तुला फ्रॅक्चर झालेला आहे, ॲक्सिडेंट झालेला आहे तुझा आणि तुला तुला कळा होत आहेत आणि त्या सहन होत नाही आहे असा तुला रोल करायचा आहे आणि त्याप्रमाणे प्रॅक्टिसची आमची सुरुवात झाली. पण मला तिनेही सांगितलं की तुला रडता आलं तर बघ आणि पण मला प्रॅक्टिसच्या वेळेला कुठेही मला रडायलाच यायचं नाही. मग तो दिवस उजाडला की मला खूप भीती वाटली की रडता आलं तर ठीक आहे नाही तर मग काय. त्यामुळे मग मी निघतानाच बापूंना म्हटलं बापू तुम्ही यायचं आहे ह्या कार्यक्रमाला, मला तुम्ही काहीतरी असा क्ल्यू द्या की तुम्ही आलात आणि झालं आहे व्यवस्थित असं. आणि स्टेजवर आम्ही गेलो आणि जाण्याच्या ह्याला अंध मुलगी ती पुढे गेली, अपंग मुलगी ती स्टेजवर गेली, नंतर माझा टर्न आला आणि मी स्टेजवर जेव्हा गेले त्यावेळेला फिरताना मी गुरुक्षेत्रम मंत्र म्हटलं आणि त्या गुरुक्षेत्रम म्हणजे प्रॅक्टिस करूनही मला काही करता यायचं नाही, फक्त कळा यायच्या तेव्हा मी त्या प्रॅक्टिस करायची पण मला रडता येईना. आणि जेव्हा गुरुक्षेत्रम मंत्र म्हटला त्या स्टेजवर आणि जेव्हा ते स्टेज फिरून जेव्हा मी मध्यभागी आले, त्या मध्यभागी आल्यानंतर जेव्हा मी गुडघे टेकून बसले मला हे कळलं नाही की काय झालं क्षणार्धात की माझ्या डोळ्यातून टप 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 अशी आसव गळली आणि नंतर मला असं बोक्साबोक्षी रडू आलं की एका क्षणात मलाच काही कळे ना की हे कसं झालं की. आणि नंतर मग तो ॲक्ट पूर्ण झाला, मग त्या सेवा सगळ्या करणाऱ्या म्हणजे नन त्या होत्या, त्यांनी मला पाठी घेतलं, मला आधार दिला, असा तो ॲक्ट झाला. आणि मग तो ॲक्ट झाल्यानंतर आम्ही सगळ्याजणी ग्रुपमध्ये सगळ्या टीचर्स आणि आम्ही एकत्र होतो आणि त्यात गंमत काय आली की मला जे मी रडत होते त्यावेळेला ती समोर बसलेली एक सगळ्या नन सगळ्या सिस्टर्स त्या होत्या आणि त्यातली एक नन ती जी होती तिने खरोखर अशी दाद दिली की तिने मला असं म्हणजे तिने बाजूच्या नंदला खुणावून सांगितलं की असं हा ॲक्ट. आणि तिने बापू जसे आपल्याला असं करतात तसं तिने मला केलं आणि तिने टाळ्या वाजवल्या त्यावेळेला. आणि मग नंतर मग आम्ही एकत्र जेव्हा सगळ्याजणी होत्या तेव्हा ती तिथे आली आणि तिने मला सांगितलं, तिने माझं नाव विचारलं, सगळं विचारलं आणि तिने विचारलं मला, तिने मला एवढंच सांगितलं युअर ॲक्ट इज टर्न इन माय हार्ट आणि तो मी कधीच तुझा ॲक्ट विसरू शकणार नाही, इतका जिवंत तुझा अभिनय होता.
आणि खरोखर सगळ्यांनी म्हणजे तिने सांगितलं की ह्या गोष्टीसाठी तिच्या गोष्टीसाठी सगळ्यांनी टाळा वाजवा. सगळ्यांनी टाळा वाजवला, खूप कौतुक झालं. आणि खरोखर सांगते मी भारावून गेले त्याने. आणि मग नंतर मग माझ्या टीचर्सने पण मला खूप कौतुक केलं. त्यामुळे तोच काही सगळं करणारा आहे, त्याच्या आधाराशिवाय काहीच घडू शकत नाही. आणि म्हणूनच तुम्ही बिन कोण सहारा बापू, तुम्ही बिन कोण सहारा. हरिओम शिवम अंबज्ञनाथ सवित हरि.